सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी आरती आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. रेल्वेच्या नोटीसमुळे तारफेलमध्ये उडाली खळबळ. गोवा रुबेला लसीकरणात भाग घेण्याचे आवाहन. शहरात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले. विशेष पथक गठीत झाल्याने चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. राज्य शासन प्रत्येक ठिकाणी अपयशी, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा आरोप. मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे अकोला शहरातील तारफेल भागात रेल्वे रुळाला लागून अतिक्रमण करणाऱ्या 2200 कुटुंबांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील तारफेल परिसरात रेल्वे रुळाजवळ राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावीत जागा खाली करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येथे राहणाऱ्या हजारो नागरिकांवर आता बेघर होण्याची पाळी आली आहे. रेल्वेची नोटीस पाहता अनेकांना धक्का बसला आहे. मध्य रेल्वे भुसावळचे वरिष्ठ मंडळ अभियंता व संपदा अधिकारीद्वारे तारफेल रेल्वे लाईन जवळ राहणाऱ्यांना आपापल्या घरांचे अतिक्रमण तोडून जागा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. सदर अतिक्रमण न हटविल्यास पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तारफेल परिसरात जवळपास 2200 कुटुंब राहतात. रेल्वेच्या या नोटीसमुळे संपूर्ण कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या भागात अनेक दशकापासून नागरिक वास्तव्याला आहेत. रेल्वेच्या या नोटीसमुळे दोघांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. मध्य रेल्वेच्या या कारवाईबाबत स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रेल्वेच्या या जागेवर अनेक वर्षापासून नागरिक राहतात. रेल्वेने दिलेल्या नोटीसमुळे या नागरिकांची झोप उडाली आहे. कधी कारवाई होईल या भीतीने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. या 2200 कुटुंबांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्याचा कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे या नागरिकांना आपले भविष्य अंधारात दिसत आहे. सिटी न्यूज करिता युसुफ शेख यांची विशेष रिपोर्ट. हा रेल्वेच्या येतो, रेल्वेच्या विभागामध्ये येतो. आम्ही आज इथे 50-60 वर्ष झाले राहतो. इथे 3 पिढ्या गेल्या. ह्या 3 पिढ्यामध्ये आतापर्यंत कुणीही आलं नाही. आता हे जसं वर्ष 2-2.5 वर्ष होत आहे का आम्हाला नोटीस आल्या की इथनं उठावं लागतं. इथनं उठायचं आहे, मान्य आहे, आम्ही उठतो. तुमची जागा तुम्हाला हवी आहे, आम्ही तुम्हाला देतो. पण आमची तर पर्याय व्यवस्था करा. आम्ही एवढं घर जावेल तर कुठे जाणार आहोत? त्यासाठी काही ना काहीतरी हवं की नाही? एकतर आम्हाला घरं द्या. घराच्या बदली आम्ही घरं मागवतो. आम्हाला जागा नको, आम्हाला पैसा नको, कुठलीही वस्तू नाही पाहिजे आम्हाला. आम्हाला फक्त जागा हवायची, जागा हवी किंवा घराबद्दल घरा. 20 साल से रह रहे हम यहाँ पे, 50 साल से रह रहे, फिर भी वो बोलते घर उठा. हमको कल की नोटिस दे के गए और एक भैया आए थे अभी, उन्होंने बोल के गए कि गड्ढा में फलाट के उठते हुए आ रहे, तुम भी तुम्हारा सामान बांध लो. फिर अब हमने जाना तो कहाँ जाना? हमको कुछ नहीं होना, हमको घर के बदले में घर दो बस. जिल्ह्यात आरोग्य विभागाद्वारे गोवर व रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. 4 टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. आरोग्य विभागामार्फत मंगळवारी 27 तारखेपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने ते 15 वर्षाखालील मुला मुलींना ही लस देण्यात येणार आहे. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना गोवर रुबेलाची लस अवश्य देऊन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी केले. नियोजन सभागृहात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या नियोजनाबाबत सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ M.M. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आरती कुलवाल, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ मनीष शर्मा, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ फारुक शेख आदींसह वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती. गोवर रुबेला लसीकरण हा शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की ही मोहीम यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करावे. या मोहिमेमध्ये कुठलीही त्रुटी राहू नये. शाळा मदरसांमध्ये पालक सभा घेऊन या लसीचे महत्व पालकांना पटवून द्यावे. अकोला शहरात अवैध वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑटो, ॲपेसह खाजगी वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होत असताना शहर वाहतूक मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
अकोला शहरात वाहतुकीचे सर्व प्रकारचे नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, त्यामुळे अकोला शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे अस्तित्व आहे की नाही या प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे। अकोला शहरात हजारोंच्या संख्येने ऑटो धावत आहेत, अवैध वाहतूक करणारे वाहनांची संख्या सुद्धा शेकडो मध्ये आहे। ग्रामीण परवानाधारक ऑटो शहरातच प्रवासी वाहतूक करतात। अकोला शहरातील नागरिकांनी तर वाहतूक नियम तोडण्याचा विडा उचलला आहे। नो एंट्री मध्ये वाहनांचा प्रवेश ही बाब शुल्लक झाली आहे। ऑटो ॲपे चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात प्रवासी बसवून भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत। दुचाकी वाहनावर ट्रिपल सीट, ऑटोमध्ये 3 ऐवजी 7 ते 8 सीट बसविण्यात येत आहेत। एकंदरीत अकोला शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे। अवैध वाहतूक करणारे शहरात बेधडकपणे प्रवेश करून वाहतूक करीत आहेत। शहर वाहतूक नियंत्रण कर्मचारी व अवैध वाहतूक धारकास साटेलोटे आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। एसपी साहेबांनी जर शहरात फेरफटका मारला तर शहराची वाहतूक व्यवस्था किती कोलमडली हे लक्षात येईल। गत काही महिन्यांपासून शहरात वाढत चाललेले चेन स्नॅचिंगचे प्रकार विशेष पथक गठीत केल्याने कमी झाले आहे। हे विशेष पथक शहरात दिवस रात्र गस्त घालीत आहे। चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना पाहता अकोला पोलिसांची झोप उडाली आहे। आता चेन स्नॅचिंगच्या घटनेवर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना पाहता मागील 1 महिन्यात विशेष पथक गठीत करण्यात आले आहे। हे पथक दिवस रात्र शहरात गस्त घालीत आहे। या पथकामुळे चेन स्नॅचिंगच्या घटनांवर अंकुश लागल्यासारखा दिसतो। अकोला शहरातील खदान, सिव्हिल लाईन, रामदासपेठ आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटनांचे प्रमाण वाढले होते। ही बाब लक्षात घेता विशेष पथक गठीत करण्यात आले। हे पथक दररोज 100 ते 150 किलोमीटर गस्त घालीत आहे। या विशेष पथकात शहर पोलीस उपअधीक्षकांचे पथक, सिव्हिल लाईन, खदान, सिटी कोतवाली, रामदासपेठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। राज्य शासन प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरत आहे। मुख्यमंत्री केवळ घोषणा देत असून हिवाळी अधिवेशनात याचा जाब विचारला जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केले। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठे प्रश्न आणि समस्या आहेत। राष्ट्रवादी मित्र पक्षाद्वारे राज्य शासनाला हिवाळी अधिवेशनात जाब विचारण्यात येईल, त्यामुळे राज्य शासन हिवाळी अधिवेशन 7 दिवसात गुंडाळण्याची तयारी करीत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला। राज्य शासन सध्या राज्याला दुष्काळग्रस्त दाखविण्याच्या घोषणा करण्यात धन्यता मानित आहे। शासनाद्वारे राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, त्यामुळे राज्यात कोठेही पावसाचे पाणी जमा झाले नाही। महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या कंपनीने विनिवेश केला नाही यासह अनेक प्रकारचे आरोप करीत मुख्यमंत्री केवळ घोषणा देण्यात मग्न आहेत। या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। एवढं मोठं कॉम्प्रेन्सिशन कुणाला मिळालं? त्याची मूळ जमीन आहे त्याला कमी मिळालं, पण ज्याला ज्यांनी जमीन खरेदी केली त्याला पैसे मिळाले। म्हणजे पैसे काढायचा हा नवीन मार्ग निघाले। कॉम्पेन्सेशन वाढून तुम्ही चांगली समाजचं आंदोलन, धनगर समाजचं आंदोलन, हे जे आंदोलन आरक्षणासाठी झालेलं आहे त्या आरक्षणासाठी काही प्रत्यय असं दाखवायला लागले। आम्ही त्याचं आज काही भाष्य करणार नाही, कारण नक्की सरकार काय निर्णय घेत आहे ते कळल्याशिवाय त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाला वेगवेगळे आश्वासनं या सरकारने दिली, ते आश्वासनं देखील सरकारला पूर्ण करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे। रविवारी रेल्वे विभागाद्वारे विशेष मेगा ब्लॉक करण्यात येत आहे। कल्याण स्टेशन जवळील पूल पाडण्यात येणार असल्याने याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे। रविवार 18 नोव्हेंबरला कल्याण स्टेशनवरील पूल काढण्यासाठी विशेष मेगा ब्लॉक करण्यात येत आहे। रेल्वे मार्गाचा मेगा ब्लॉक रविवारी सकाळी 9:30 ते 3:30 राहणार आहे। यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या व मुंबई येथून येणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक व मार्गात बदल करण्यात आला आहे, त्यामुळे अकोलावरून जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक बदलले आहे। 18 नोव्हेंबर रोजी मुंबई येथून सुटणारी मुंबई हावडा एक्सप्रेस 3:00 सुटणार। यासोबतच नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 17 नोव्हेंबरला नाशिक पर्यंतच धावणार, तथा येथूनच 18 नोव्हेंबरला निर्धारित वेळेवर सुटणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली। अकोला येथील MIDC परिसरात अत्यंत विषारी साप आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते। सर्पमित्राने मोठ्या शिताफीने या सापाला पकडून नागरिकांना भयमुक्त केले। अकोला शहरातील MIDC परिसरातील रॅपिड ट्रान्सपोर्ट भागात साप आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या विषारी सापाने एका गायीला चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला।
या विषारी सापाची माहिती सर्पमित्र शेख हासम यांना देण्यात आली. सर्पमित्राने घटनास्थळी पोहोचून या सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर या सापाला मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. सर्पमित्राने माहिती देताना सांगितले की हा साप दुर्लभ असून हा एखाद्याला चावल्यास त्यावर केवळ रुग्णालयात उपचार होऊ शकतात. शहरातील माळीपुरा स्थित पंचमठी येथे श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. अकोला येथील माळीपुरा स्थित पंचमठीमध्ये 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत श्रीमद भागवत महापुराण कथा सप्ताह व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. या कथेच्या शुभारंभी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मोठा राम मंदिर ते माळीपुरा पंचमठी नागदेवता मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत डोक्यावर कलश घेऊन महिला मार्गक्रमण करीत होत्या. श्रीमद भागवत कथेचे निरूपण पंडित दिवाकर कृष्ण आचार्य करीत आहेत. या श्रीमद भागवत कथा महापुराणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पातूर पंचायत समिती समोर बोडका येथील ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीकरिता उपोषण सुरू केले. अखेर 3र्या दिवशी तोडगा निघाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. पातूर तालुक्यातील बोडकागड ग्रामपंचायत चिचखेड मधील ग्रामसेवक साळुंके यांनी 14व्या वित्त आयोग, सामान्य फंड, रोजगार हमी योजना व दलित वस्ती मधील कामे निकृष्ट दर्जाची करून लाखो रुपयांचा अफार केल्याची तक्रार सागर कडोनी यांनी करीत पातूर पंचायत समिती समोर 15 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले. या प्रकरणात प्रभारी गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी ग्रामस्थांना बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ग्रामसेवकाची बदली व चौकशी करा या मतावर उपोषणकर्ते ठाम असल्याने यामध्ये तोडगा निघाला नाही. उपोषणाचा 3रा दिवस पाहता उपोषणकर्त्याची प्रकृती खालावत चालली आहे. हे प्रकरण चिघळणार असल्याचे दिसून येते. शेवटी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांनी पुढाकार घेत या उपोषणाची सांगता केली. आता पाहूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्स वर एक नजर. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. रेल्वेच्या नोटीसमुळे तारफेलमध्ये उडाली खळबळ. गोवर रुबेला लसीकरणात भाग घेण्याचे आवाहन. शहरात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले. विशेष पथक गठीत झाल्याने चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. राज्य शासन प्रत्येक ठिकाणी अपयशी, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा आरोप. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.